Today I am going to start unit number 5, that is data converters and PLDS. Today I am going to start unit number 5, that is data converters and PLD. Okay, म्हणजे मी आज नवीन युनिट चालू करणार आहे. कोणता आहे नवीन युनिट? डेटा कन्व्हर्टर आणि PLD. ओके, आता याच्यामध्ये पहिला पॉइंट कोणता आहे? सिग्नल. आता सिग्नल म्हणजे काय प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाने हा शब्द नेहमी ऐकलेला आहे सिग्नल. हे सिग्नल म्हणजे नक्की काय असतो? ठीक आहे, सिग्नल म्हणजे थोडक्यात काय? इट्स अ सम फिजिकल क्वांटिटी रिलिव्हंट फील्ड. म्हणजे सिग्नल ही एक प्रकारची इन्फॉर्मेशन आहे, ही एक प्रकारचा डेटा आहे, त्याच्या ही एक प्रकारची फिजिकल क्वांटिटी आहे. रिलिव्हंट फील्ड म्हणजे एखादी फील्ड असेल, एखादी गोष्ट असेल, त्याच्या रिलेटेड सम फिजिकल क्वांटिटी म्हणजे एक सिग्नल असतो. ठीक आहे, आता सिग्नल्स आर ट्रान्समिटेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स. आता हे सिग्नल ट्रान्सफर कोण करतं? की सिग्नल हे ट्रान्सफर कोण करतं किंवा कोणा थ्रू हे सिग्नल ट्रान्सफर होतात? ॲक्च्युली नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स, म्हणजे असे जे आहे ना नंबर ऑफ इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स, त्यांच्या थ्रू हे सिग्नल हे पास केले जातात. ठीक आहे, पास होतात हे सिग्नल्स. ठीक आहे, सिग्नल्स स्पेशली देअर इज अ टू टाइप्स ऑफ अ सिग्नल. दोन टाइप्स ऑफ सिग्नलचे, अॅनालॉग सिग्नल आणि दुसरा आहे डिजिटल सिग्नल्स. आता अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय? की ह्युमन व्हॉइस. ओके, ह्युमन व्हॉइस म्हणजे आपण जे बोलतो, आपलं बोलणं जे असेल, आपलं स्पीच, आपण जे बोलतो, ते एक प्रकारचे काय असतात? सिग्नल असतात. ते सिग्नल कोणते असतात? अॅनालॉग सिग्नल असतात. हा अॅनालॉग सिग्नल आहे. ठीक आहे, ही जी डायग्राम जी आहे ही काय अॅनालॉग सिग्नलची आहे. त्याचा हा काय प्रकारचा शेप आहे, त्याचा हा आकार आहे अॅनालॉग सिग्नल, म्हणजेच काय? ह्युमन व्हॉइस. आता अॅनालॉग सिग्नल म्हणजे थोडक्यात काय? इन्फिनाइट नंबर. इन्फिनाइट नंबर म्हणजे थोडक्यात काय? की अॅनालॉग सिग्नल हे कंटिन्युअसली चालू असतात, कंटिन्युअसली. ठीक आहे, त्याच्यानंतर कंटिन्युअसली. ठीक आहे, अॅनालॉग सिग्नल हे कसे असतात? साईन वेव्ह किंवा ट्रायंग्युलर वेव्ह. म्हणजे आता हा कोणता वेव्ह आहे? साईन वेव्ह आहे. म्हणजे अॅनालॉग सिग्नलचे हे नंबर ऑफ काय असतात? शेप्स असतात, नंबर ऑफ आकार असतात. एक तर साईन वेव्ह असेल, एक तर ट्रायंग्युलर वेव्ह असेल, एक तर सर्क्युलर वेव्ह असेल, एक तर दुसरा कोणता वेव्ह असेल. म्हणजे त्याचे नंबर ऑफ काय शेप्स असतात कोणाचे? अॅनालॉग सिग्नलचे. नाऊ दुसरा सिग्नल कोणता? डिजिटल सिग्नल. हा डिजिटल सिग्नलचा काय? हा शेप आहे. ठीक आहे, याचे पण नंबर ऑफ शेप्स असतात, पण हे डिजिटल सिग्नल कसे असतात? असे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतात, स्क्वेअरिंग. ठीक आहे, स्क्वेअरमध्ये असतात, असे हे लाईनिंगमध्ये असतात. ठीक आहे, कोणते सिग्नल? डिजिटल सिग्नल. स्पेशली 0 आणि 1 म्हणजेच कोणती लँग्वेज आहे? बायनरी लँग्वेज, म्हणजेच डिजिटल लँग्वेज. कॉम्प्युटरला कोणती लँग्वेज समजती? डिजिटल लँग्वेज समजती, म्हणजेच बायनरी लँग्वेज समजती. ती लँग्वेज, ते सिग्नल कोणते असतात? डिजिटल सिग्नल असतात. आणि ते सिग्नल हे कन्फर्म कोणत्या फॉर्ममध्ये असतात? 0 आणि 1 फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, हे सिग्नल कसे असतात? फायनाईट नंबर असतात. फायनाईट नंबर म्हणजे काय? 0 आणि 1 नंबर असतात ना फक्त, कुठं? डिजिटल सिग्नलमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉम्प्युटर अंडरस्टँड ओनली डिजिटल सिग्नल्स ऑर डिजिटल लँग्वेज. इट्स अ डिस्क्रीट सिग्नल. ओके, हे कसे कंटिन्युअसली चालू असतात? हे कसे डिस्क्रीट आहे? म्हणजे हे डिस्क्रीट इन द सेन्स, एक सिग्नल झाला, थोडा स्टॉप झाला, पुढचा सिग्नल सुरू झाला, लाईक दॅट. ओके, दिस इज एक्झॅक्टली डिस्क्रीट सिग्नल्स. नाऊ आता इकडे लक्ष द्या, सिग्नल मीडियम. आता हे जे सिग्नल असतात ना सिग्नल्स, आता एक तर अॅनालॉग सिग्नल असेल किंवा डिजिटल सिग्नल असेल, हे सिग्नलचं मीडियम कोणतं असतं? हे सिग्नल म्हणजे याचं मीडियम काय? कोणा थ्रू हे पास होतात? सोर्स टू डेस्टिनेशन, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, एका आता सिग्नल कसे असतात? एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय होतात? पास होतात. पण मध्ये काय असतं? ॲक्च्युली मीडियम काय? मीडिएटर काय? तर याचं काय असतं? मीडिएटर एअर असेल, व्हॅक्युम असेल, स्पेस असेल, यांच्या मार्फत, यांच्या थ्रू सिग्नल काय होतात? पास केले जातात फ्रॉम सोर्स टू डेस्टिनेशन, म्हणजे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे हे एअर, व्हॅक्युम, हे स्पेस, हे काय आहे? की लाईक अ मीडियम आहे, म्हणजे जस्ट लाईक अ बिटवीन समथिंग, म्हणजे दोन गोष्टींच्या मध्ये काहीतरी आहे आणि यांच्या थ्रू सिग्नल हे पास होतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. दॅट इज एक्झॅक्टली सिग्नल मीडियम. नाऊ पुढचा पॉईंट आहे नीड ऑफ डेटा कन्व्हर्टर्स. नीड ऑफ डेटा कन्व्हर्टर्स म्हणजे काय थोडक्यात? की मला अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर कन्वर्जन करायचं आहे किंवा डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्जन करायचं आहे, त्या प्रोसिजरला, त्या प्रोसेसला काय बोलतात? डेटा कन्व्हर्टर बोलतात. पण क्वेश्चन ही हिअर इज दॅट, म्हणजे क्वेश्चन इथं असा आहे की कन्वर्जन का करायचं आहे मला, डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्जन का करायचं आहे. ठीक आहे, तर आता सर्वात मोठा पॉईंट असा आहे की अॅनालॉग सिग्नल हे जे पास केले जातात, अॅनालॉग सिग्नल जेव्हा पास होतात, समजा अॅनालॉग सिग्नल जर लाँग डिस्टन्समध्ये पास होत असेल, लाँग डिस्टन्समध्ये, तर अशा कंडिशनमध्ये, अशा सिच्युएशन्समध्ये ते अॅनालॉग सिग्नल हे प्रॉपर होत नाही. समजा आता ऑब्व्हियसली आता जर तुम्ही आता एखादा स्टुडंट माझ्याजवळ उभा असेल, मी त्याच्याशी बोलतो आहे, तर ऑब्व्हियसली त्याला माझा आवाज जाणार आहे जवळ असल्यामुळं. हेच तर तो माझ्यापेक्षा लांब असेल, खूप लांब उभा असेल, म्हणजे त्याच्यामध्ये त्या स्टुडंट्समध्ये माझ्या जर डिस्टन्स जास्त असेल, त्याचा माझा आवाज जाणार आहे का?
आवाज जाणार आहे, पण आवाज कसं जाणार आहे, कट होणार आहे ना आवाज, म्हणजे थोडक्यात अॅनालॉग सिग्नलचा हा ड्रॉबॅक आहे. अॅनालॉग सिग्नल हे लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन करत नाही प्रॉपरली, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्जन करावं लागतं. म्हणजे अॅनालॉग सिग्नलचं हे डिजिटल कन्वर्जन करावं लागतं आपल्याला, ठीक आहे. त्या प्रोसिजरला, त्या प्रोसेसला काय बोलतात, डेटा कन्व्हर्टर बोलतात. आता इथे एक फिगर दिलेली, एक डायग्राम आहे बघा, ठीक आहे. इथं काय प्री प्रोसेसर, आता ह्या प्री प्रोसेसरच्या ब्रॅकेट इथे काय लिहिलं, फिल्टरिंग अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्जन, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, इनपुट ॲक्सेस होणार आहे. कोणते इनपुट ॲक्सेस होणार आहे, अॅनालॉग सिग्नल इन ब्रॅकेट स्पीच इमेज सेन्सर्स. म्हणजे या ब्लॉकमध्ये, पहिल्या ब्लॉकमध्ये इनपुट सिग्नल काय होणार आहे, ॲक्सेस होणार आहे. ते इनपुट सिग्नल हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, अॅनालॉग सिग्नलच्या फॉर्ममध्ये आहे, ठीक आहे. आता जेव्हा अॅनालॉग सिग्नल इथं काय होणार आहे, एंटर होणार आहे ह्या पहिल्या ब्लॉकमध्ये, ह्या पहिल्या कंपोनंटमध्ये, याच्यावर काय होणार, फिल्टरिंग होणार आहे. याच्यावर त्या अॅनालॉग सिग्नल्स काय होणार आहे, प्रोसेसिंग स्टार्ट होणार आहे. जर प्रोसेसिंग सुरू झाल्यानंतर त्याचं काय होणार आहे, कन्वर्जन होणार आहे. कशामध्ये, अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्जन्स, ती ही प्रोसिजर्स इथं स्टार्ट होणार आहे. कुठं, त्या पहिल्या कंपोनंटमध्ये. आता याचं जे काय प्रोसिजर करून झाली असेल, ती प्रोसिजर कुठे येणार आहे, डिजिटल प्री प्रोसेसरमध्ये येणार. कुठे येणार आहे, डिजिटल प्री प्रोसेसरमध्ये. म्हणजे इथं एक्झॅक्टली तुम्हाला डिजिटल सिग्नल भेटणार आहे, पण तुमचा जो ओरिजिनल सिग्नल आहे कोणता, अॅनालॉग सिग्नल्स, हा सिग्नल तुम्हाला पाहिजे आहे ना, बरोबर की नाही. त्यामुळे हा डिजिटल प्री प्रोसेसरमध्ये काय होणार आहे, तुम्हाला डिजिटल सिग्नल भेटला तर ह्या डिजिटल सिग्नलचं परत काय होणार आहे इथं, म्हणजे याचं डिजिटल सिग्नल काय होणार आहे, इथून डिजिटल सिग्नल तुम्हाला इथं भेटला का, डिजिटल सिग्नलचं, डिजिटल सिग्नल इथं काय होणार, एंटर होणार आहे ह्या तिसऱ्या कंपोनंटमध्ये. कोणता सिग्नल, डिजिटल सिग्नल्स. आता प्री प्रोसेसिंग डिजिटल टू अॅनालॉग कन्वर्जन अँड फिल्टरिंग, म्हणजे इथं डिजिटल सिग्नलचं काय होणार, परत अॅनालॉग सिग्नलमध्ये काय होणार, कन्वर्जन होणार आहे, ठीक आहे. अॅनालॉग बोल इथं काय होणार, अॅनालॉग आउटपुट भेटणार आहे, ठीक आहे. दिस अ सिम्पल एक्सप्लेनेशन्स, व्हॉट इज एक्झॅक्टली अ डेटा कन्वर्टर. परत सांगतो, डेटा कन्वर्टर म्हणजे काय, अॅनालॉग सिग्नल टू डिजिटल सिग्नलमध्ये कन्वर्जन करणे, किंवा डिजिटल टू अॅनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्जन करायचं असेल, दॅट टाइम दॅट काइंड ऑफ अ प्रोसिजर्स इज अ डेटा कन्वर्टर. दिस इज एक्झॅक्टली अ सिम्पल एक्सप्लेनेशन्स ऑफ अ डेटा कन्वर्जन्स, ओके. नाउ दिस इज सिम्पल इंट्रोडक्शन, व्हॉट इज एक्झॅक्टली सिग्नल, मीन्स व्हॉट टाइप्स ऑफ अ सिग्नल अँड नीड ऑफ डेटा कन्वर्टर, ओके. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड्स. इफ यू एनी डाऊट, एनी क्युरी, प्लीज आस्क मी, आय मेसेज युअर कॉल.